For latest news, programs and updates, subscribe to PR News channel and press the bell icon for notification. दिल्ली येथील जंतर मंतरवर संविधान जाळणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी करत लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दिल्ली येथील जंतर मंतरवर संविधान जाळलेल्या समाजकंटकांवर कडक कारवाई करा अशी मागणी करत लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या घटनेतील आरक्षण विरोधी मंचच्या अध्यक्षासह साथीदारांना तात्काळ अटक करून कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने बबन फडतरे यांनी केली. मी बबन फडतरे, लोकतांत्रिक जनता दल, सोलापूर जिल्हा संयोजक. 9 ऑगस्ट 2018 रोजी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्या व संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी यांच्या विरोधामध्ये जी घोषणाबाजी झाली, त्या घोषणाबाजीवर सरकारने, विरोधी पक्षाने, वर्तमानपत्राने, टी व्ही चॅनलने कुठल्याही प्रकारचा प्रसिद्धी दिली नाही. त्यामुळं लोकतांत्रिक जनता दलाने 5 जिल्ह्यामध्ये संपूर्ण भारतामधून 18 ऑगस्ट 2018 रोजी एकाच वेळेला ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. या धरणे आंदोलनात रवी सर्वगोड, शंकर बेरे, वेताळ खरबडे, इरफान फारुकी, सत्यवान दुधाळ, अरुण राजगिरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.